नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट आखलेला असतानाही उद्धव ठाकरेंकडून सुरक्षा देण्यास नकार. शिंदे गटाचा गंभीर आरोप, तर गद्दारांना कारणं लागतात, आदित्य यांचा पलटवार. गद्दारांना उत्तर द्यायला बांधील नाही शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंचा बंडखोर सुहास कांदेंवर निशाणा. तर आम्ही गद्दारी केलेली नाही, उठाव केला, कांदेंचा पलटवार. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींशी खलबत होण्याची शक्यता. कांदिवलीत रेल्वे स्टेशनवरची मस्ती जीवावर बेतली, मित्रांना धक्का दिल्यानं तरुणाचा तोल गेला, लोकलच्या धडकेमध्ये मृत्यू. राज्यामध्ये उद्यापासून 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. औरंगाबाद, बीड, नगरसह 18 जिल्ह्यांना अलर्ट. मुंबईसह कोकण आणि विदर्भात मात्र विश्रांती. 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा. गोष्ट एका पैठणीची, उत्कृष्ट मराठी सिनेमा. तर गोदाकाठ आणि अवांछितसाठी किशोर कदम यांना विशेष पुरस्कार. राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट गायक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.